आज आपल्याकडे आपल्या भेटीला आल्या आहेत सुप्रसिद्ध विनोदी अभिनेत्री किशोरी आंबिए तर किशोरी जी मी तुम्हाला आ, मला तुम्ही वगैरे म्हणू नका हा काय मला वाटतं तुमच्यापेक्षा वीस वर्षांनी मी लहान असेल <laughs> जवळजवळ बरं ठीक आहे किशोरी तुझं हे किशोरी जे नाव आहे ते तू चित्रपटांसाठी किंवा ह्या फील्डसाठी ॲडॉप्ट केलं आहे की सुरुवातीपासूनच आहे छे छे ओ किशोरी नाव ॲडॉप्ट कशाला करीन लहानपणी आईवडिलांनी ठेवलेलं माझं पाळण्यातलंच नाव आहे ते किशोरी ते तसंच राहिलं आहे त्यामुळे मी किशोरीच <laughs> आहे आता स्त्रियांना न आवडणारा प्रश्न मी विचारते म्हणजे खरं तर आमचा प्रोग्रामच असा आहे समोरासमोर हा वेड्यावाकडा प्रश्न विचारण्याचा आहे म्हणजे गुगली गुगली प्रश्न विचारण्याचा त्यामुळे मला हा प्रश्न तुला विचारावा असा वाटतो आणि म्हणून मी विचारते तुला हा प्रश्न की तुझं खरं वय किती सोळा सो नाही नाही हे मला पटणारं नाही आहे कारण काय आहे तू मला वाटतं दोन मुलांची आई आहेस ती मुलं तुला आई आई म्हणतात तुला वोटिंगचा अधिकार आहे हां हे सगळं हे सगळं तू बजावतेस मग तू कसं सांगतेस तू सोळा वयाची आहेस म्हणून आणि मगाशीच तू बोललीस की तू माझ्याही निम्म्या वयाची आहेस हे कसं काय तुला सगळं जमतंय नाही सॉरी अख्ख्या जगाला माहिती आहे मी खोटं कधीच बोलत नाही काय ॲक्च्युली नाव माझं काय म्हणालात तुम्ही किशोरी बरोबर आहे किशोरी नाव हे सोळाच्या पुढे जाऊच शकत नाही मी अजून किशोर वयातच आहे आणि मला वाटतं मी कायम किशोर वयातच राहणार त्यामुळे मी किशोरी असल्या कारणाने मी सोळा वर्षाचीच आहे आणि तुम्ही मला इथे कशाला बोलवलं म्हणजे हेच विचारायला ना माझी मुलाखत घ्यायला माझा इंटरव्ह्यू घ्यायला कारण मी सेलिब्रिटी आहे मी ॲक्ट्रेस आहे आणि तुम्ही माझा झपाटलेला बघितलाच असेल तो नाही एकोणीसशे पंच्याण्णव साली आला म्हणजे तुम्हाला माहितीये की त्याच कारणाने असं म्हणजे मी इंडस्ट्रीत आले तेव्हाच माझा जन्म झाला असं मी समजते आणि तुम्ही मोजलात एकोणीसशे पंच्याण्णव पासून ते आतापर्यंत तर किती होतात सोळा वर्ष म्हणजे मी सोळाच वर्षाची नाही का